नमस्कार, मी संजय कुलकर्णी। माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता मी आपल्याला आपल्या ज्या घरामध्ये बऱ्याच घरामध्ये मच्छर रॅकेट पडून असतात आणि आपण हे जेव्हा दुरुस्तीला दुकानात घेऊन जातो त्यावेळी दुकानदार काय म्हणतो, हे चायना मेड आहे, हे रिपेरिंग होत नाही, हे तुम्ही फेकून द्या आणि नवीन घेऊन जा। मग एकतर आपले पैसे खर्च होतात आणि आपण हे घरात टाकल्यामुळे आपला ई कचरा वाढतो, पण ह्याचा दुसरा काही उपयोग होत नाही, यूज होत नाही आणि विनाकारण आपले पैसे खर्च आणि कचरा वाढतो। तर मी आता आपल्याला घरच्या घरी हे मच्छर रॅकेट कसं रिपेरी करायचं, अगदी 30-40 रुपयामध्ये हे रिपेरी होतं, तर कसं रिपेरी करायचं ते मी आता आपल्याला दाखवतो। आता पहिल्यांदा काय करायचं, आपण हे इथे दोन, इथे एक आणि इथे एक 4-5 स्क्रू असतात, ते आपण स्क्रूड्रायव्हर सहाय्याने काढायचे। त्यानंतर हे झाकण आपण सावकाशप्रमाणे काढून घ्यायचं, हे टोपण आपण बाजूला ठेवायचं। ह्याच्यामध्ये एक बॅटरी असते, ही बऱ्याच वेळा ही बॅटरी पहिल्यांदा खराब होती। खराब म्हणजे कसं ओळखायचं, आपण चार्ज केल्यानंतर एक दोन पाच दहा मिनटंच फक्त चालते आणि त्यानंतर परत आपल्याला इथं स्पार्क पडायचं बंद होतो, की आपण ओळखायचं की ही बॅटरी खराब झाली आहे। ही बॅटरी आपण अशी बेताने काढायची। ही बॅटरी मार्केटमध्ये कुठे आपल्याला उपलब्ध होती, ह्याची किंमत 30-40 रुपये किंमत आहे बॅटरीची। ही बॅटरी आपण घेऊन जायची आणि मच्छर रॅकेटमधली 4 व्होल्ट याचा सप्लाय असतो, DC 4 व्होल्ट, ती आपण बॅटरी आणायची। आता माझ्याकडे ही बॅटरी उपलब्ध आहे ह्याच साईजची आहे, साधारण साईज बघून जायचं। हे जर मोठा साईज असेल तर याच्यामध्ये बसत नाही आपण, तर ह्या साईजचीच आपण ही बॅटरी मार्केटमधनं आणायची। आणि आपल्याकडे एक डागणी आहे त्यासाठी लागणार आहे सोल्डरिंग, ही साधारण 70 रुपयापासून 150 रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये कुठेही डागणी मिळू शकते। आपण डागणीच्या साह्यानं काय करायचं, हे दोन डाग असतात, त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी असते, तर लिहिलेलं आहे इथं पॉझिटिव्ह चिन्ह आहे तर निगेटिव्ह आहे। हे मात्र आपण उलटं करायचं नाही, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडली पाहिजे। त्यासाठी आपल्याला दोन्ही वायरी जर एकाच कलरच्या असतील तर ह्याला काहीतरी आपण मार्किंग करावं लागणार। आता हे पॉझिटिव्ह इथं मार्किंग आहे आपल्याला, हे काढताना आपण काय करायचं, हे पहिल्यांदा आपण थोडीशी गरम असते डागणी, ही पॉझिटिव्ह वायर काढून घेतली आपल्याला। ह्याला पाहिजे तर आपल्याला कोण करायचं असेल तरी आपण गाठ मारू शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओळखायचं असेल नंतर लक्षात नाही आलं तर। आणि रेड कलर असेल तर शक्यतो रेड वायर ही पॉझिटिव्ह असते, आता ही निगेटिव्ह आहे। आपण हे दोन्ही आपण कनेक्शन काढले, ही बॅटरी खराब झालेली आहे। आता या ठिकाणी आपण ही बॅटरी बसवायची, हे 4 व्होल्ट याच्यामध्ये लिहिलेलं आहे, 0.5 mA 4 व्होल्ट। हे आता आपण बॅटरी ह्याच्यावर पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मार्किंग आहे, आपण ही गाठ मारलेलं आहे पॉझिटिव्ह याचं। सोल्डिंगच्या साह्यानं आपण थोडंसं घासून घ्यायचं, आता मी घासून ठेवलेलं आहे पहिल्यांदा, याला थोडंसं सोल्डर लावून घ्या। सुरुवातीला घासलं नाही तर त्याला आपला सोल्डरिंगचा डाग व्यवस्थित बसत नाही, थोडंसं सोल्डरिंग करून घ्यायचं याला। त्यानंतर एक पॉझिटिव्ह आपण मार्किंग काय आहे ह्याच्यावर पण असते, काही ठिकाणी याला आपण पॉझिटिव्ह आहे बघा मार्किंग, या ठिकाणी काही रॅकेटनं असते काहीनं नसते, हे पॉझिटिव्ह मार्किंग आहे तर निगेटिव्ह आहे। तर हे पॉझिटिव्ह आपण बॅटरीच्या पॉझिटिव्हला द्यायचं, थोडंसं सोल्डर लावून घ्यायला लागणार आपल्याला। थोडस फुंकर मारायचे की जेणेकरून सोल्डर लवकर थंड व्हावं। आता हे निगेटिव्ह कनेक्शन आपण इथं द्यायचं,
थोड़स सोल्डर कमी वाटल तो लावन दयाच जेनेकर पिट्ट बसाव ये ठिकाणी थोड़ा सोल्डर जास्त लावतोय किंवा रॅकेट फिरवत असताना सोल्डर निघण्याची शक्यता असते. ही बॅटरी आपण आता जोडून झाली. आता हे आहे की नाही व्यवस्थित बघायसाठी आपण स्विच ऑन करूया. आपल्याला स्पार्क मिळाला. ही आपली बॅटरी फुल चार्ज आहे. आपण ही बॅटरी आता याच्यामध्ये जशी काढली त्या पद्धतीनं फिट करायची. काही वेळा थोडासा साईजमध्ये फरक असला तर थोडंसं कट करावं लागतं. असं कटर पाहिजे होता. कटर जरासं थर्माकोल कटरच्या साह्यानं हे थोडंसं आपण जरासं कट करायचं बसत नसेल तर थर्माकोल कटरच्या साह्यानं किंवा ब्लेडच्या साह्यानं आपण थोडंसं हे अगदी ॲक्युरेट साईजमध्ये काही वेळा उपलब्ध होत नाहीत तरी लहान असं चालू पण फार मोठी घेऊ नये. त्यात बसतच नसल मोठी झाली तर बसतच नाही त्याच्यामध्ये. त्यासाठी थोडी लहान असली तरी चालेल. आपण त्याला पॅकिंग घालून फिट करू शकतो. थर्माकोल कटर जर आपल्याकडे असेल तर त्यांना लवकर कट होतं. थोडंसं डागणीनं मी आता गरम करणार आणि ज्यादा असलेला भाग हा थोडंसं गनच्या साह्यानं कमी करणार की जेणेकरून त्याच्यामध्ये बॅटरी आपली फिट बसावी. आता फिट बसलेली आहे बॅटरी. आता साईडचा नॉब आपण बसवायचा या ठिकाणी. त्याच्यावरती आपण जसं काढलं त्या पद्धतीने वरचं जे टोपण आहे ते व्यवस्थित बसवून घ्यायचं. चांगल्या प्रकारचा स्पार्क मिळतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मच्छर आपण घालवू शकतो या साह्याने. हे स्क्रू परत फिट करून टाकायचे. आपण जसे काढले त्या पद्धतीनं स्क्रूचं फिटिंग करायचं. साधारणतः ह्याला स्टार स्क्रूड्रायव्हर वापरला तर स्क्रू हे शक्यतो स्टार स्क्रू असतात. आपल्याकडे स्टार स्क्रू ड्रायव्हर उपलब्ध असतो प्रत्येकाच्या घरामध्ये. आता हे रॅकेट आपलं तयार झालेलं आहे. आपण आता ट्रायल घेऊ शकतो. पुन्हा थोडा वेळ चार्जिंग लावला तरी चालू शकते आपल्याला. आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला काम देऊ शकेल. अशा पद्धतीने आपण मच्छर रॅकेट घरच्या घरी दुरुस्त करू शकतो. अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्याला इथून पुढे टाकणार आहे. तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.